हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। श्री भगवान उवाच ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यन्तदङ्गञ्च गृहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तुते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतश्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् हृतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् श्रीगोपालकृष्णभगवान् की जय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। भगवती श्री गंगा मातेच्या पवित्र तीरावरती ज्ञान आणि वैराग्य यांची जणू मूर्ती श्री शुकदेवजी महाराज करतो। मी सगळं लोणे तुझे नुकसान मी भरून काढतो, पण माझ्या सवंगड्याला सोड ग, असं वर्णन आहे। त्या उखळापासून यशोदेच्या त्या स्वयंपाकघराच्या दारापर्यंत त्यानं अस्वस्थ होऊन 500 चक्रा मारल्या। कृष्णा रडू नको, मी बघतो काहीतरी, छोड ना ग, थांब, रडू नको। असं नामा म्हणे भक्ता पायी वेडी झाली विठाबाई, एका संतांनी सांगितलं। हाच पेंद्या पुढच्या जन्मी जर दामाजी पंत झाला असेल आणि त्याच्याकरता भगवान महार झाले आणि तर त्यांनी मुजरा केला असेल, तर काय चुकलं काय म्हणाले? भगवंताला सोडवायला यांनी प्रयत्न केला, भगवंत त्याला सोडवणार नाही का? खळखळा ओतल्या मोहरा तिची मुजून पावती करा, खळखळा ओतल्या मोहरा तिची मुजून पावती करा, भिग बघून चमकल्या नजरा शाह घाली बोट तोंडात, झाला महार पण पंढरीनाथ, झाला महार पण पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। पेंद्या काळजी नको करूस, नको अस्वस्थ होऊस। आणि भगवंतानी ते उखळ जरा ताकद लावली असं दाखवलं, कारण उखळातही तोच आहे, सगळं जग त्याला का फेवरेबल आहे, कारण जगच त्याचं आहे हो। आपोआप ते म्हणेल सगळं जड वस्तू सुद्धा त्याचं ऐकतात,
आणि ते उखळ जरा अशी ताकद लावल्यासारखं केलं, उखळ आडवं पडलं आणि दोऱ्या अशा जवळ आल्या आणि लहान लहान जो भाग असतो ना तिथे गेल्या, त्यामुळे ते ढिलं झालं. आता गाडी 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 गाडी, कपडा एकही नाही अंगावर, दिगंबर दिशा हेच अंबर, आणि मागं ते उखळ येते. पेंद्या म्हणला, कृष्णा अरे उताराला जाऊ नको, छोट्या छोट्या तुझ्या पायावर इतकं मोठं ते दगडी उखळ येईल. कृष्ण म्हणले, पेंद्या तू बाजूला हो, तुझा एक तरी पाय नीट राहू दे, मी एका प्रोजेक्टवर आहे म्हणले. आणि दारामध्ये मोठेच्या मोठे असे दोघा दोघांच्या मिठीमध्ये मावणार नाही असे यमलार्जुनाचे दोन वृक्ष होते, दोन झाडं होती. यमलार्जुन म्हणजे अर्जुन वृक्ष, त्याची साल हार्ट करता वापरतात बघा. अर्जुन अरिष्ट घेतो ना आपण, म्हणजे मजबूतता हार्टची वाढते असं म्हणतात हो, नाही तर लगेच घरी जाता जाता बाटली घेऊन जाऊ नका. हां, म्हणले बुवाने आम्हाला औषध सांगितलं आज. असं नाही, असे ते दोन वृक्ष त्याच्या मधून जाण्याचा भगवान प्रयत्न करायला लागले. पेंद्या म्हणाला, अरे कृष्णा वन वे आहे तिथे, तू जाशील ते उखळ येणार नाही. पेंद्या जरा लांब हो, झाडं पडणार आहेत, असं बोलले नाही खूण करतात नुसतं, कारण अजून बोबडं बोबडं थोडं बोलायला लागले होते आणि ताकद लावली. त्याबरोबर दोन झाडं उन्मळून पडली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्यातून दोन देवता प्रकट झाल्या. कोण होते हे? यक्षाची मुलं आहेत ही, बर का, मणिग्रीव आणि नलकुबेर अशी त्यांची नाव आहे. नारदांच्या शापामुळे ते असे झाले होते आणि कृष्णांच्या कृपेनं उद्धार होईल असा उशाप मिळाला होता. सगळे आता तिकडे जायला नको, बरं का, सगळी कथा सांगत बसलो तर तुम्ही मला शाप द्याल बुवा, साडेसात झाले आहेत, आता कसं काय नऊपर्यंत तुम्ही रासलीला सांगणार, म्हणून थोडक्यात एक एक वाक्य. म्हणून केव्हा तरी भागवत असं असावं बरं का की ते संपेपर्यंत. घाबरू नका, मी जाणार आहे परवा, नाही तर दिलीप दादा म्हणले आता आचार्याला पुढे चार दिवस थांबायला लागतं का काय. मनसोक्त ऐकायला पाहिजे, काही गोष्टी अशा स्किप कराव्या लागतात. यानंतर कथा येते ही यज्ञपत्नींवर कृपा, ऋषी पत्नींवर कृपा. कर्मकांड नावाची गोष्ट आवश्यक आहे लक्षात घ्याल, पण त्या कर्माचा परिणाम भगवंताचं प्रेम लागत नसेल तर कर्म हे नुसते कष्ट होतील, हे सांगणारी कथा आहे. बरं का, तत्कर्मयन्न बंधाय, त्याला कर्म म्हणायचं जे बंधनात आपल्याला अडकवत नाही, तत्कर्मयन्न बंधाय सा विद्या या विमुक्तय, त्याला विद्या म्हणायचं जी आपल्याला मुक्त करते. बंधनात अडकवते ती काही विद्या नाही आहे, ती अविद्या आहे. तर का बंधनात अडकवतं ते कर्म नाही आहे, ते विकर्म आहे, विचित्र कर्म आहे. बर का, आयासाया परंकर्म विद्यान्या शिल्प केवलम, फक्त कौशल्य आहे म्हणले ते. म्हणून क्रमाक्रमाने आपलं विश्व निर्मात्याकडे लक्ष लागत नसेल तर आपलं कर्मही चुकतं आणि आपल्याजवळ जे काही विद्या आहे ती पण चुकते. म्हणून ते सगळं क्रमाक्रमानं आपल्याला विश्व निर्मात्याचा विचार करायला लावणारं असावं, असा हा महत्वाचा अध्याय आहे. बरं का, यज्ञपत्नींवर कृपा. यानंतर एक कृपा येते आणि एक कथा येते, ती म्हणजे कालियाची. हा पश्चिम बंगालच्या पलीकडे राहत होता आणि तो गरुडाशी भांडण झालं म्हणून गंगासागरात आला, उलटा गंगेत आला, यमुनेत आला त्या प्रयागवरून. आणि वृंदावनामध्ये मोठा डोह पाहिला आणि तो आपल्या पत्न्यांसह राण्यांसह राहायला लागला. 100 फण्या होत्या, त्यांनी राहूनही मुद्दा नाही आहे, त्याच्याकरता तो ती वस्ती कमी पडली आणि त्यामुळे विषारी पाणी व्हायला लागलं. आणि म्हणून भगवंतांनी लीला केली, चेंडू खेळायचं नाटक केलं आणि चेंडू त्या पाण्यात टाकला. पेंद्या रागावला, तिकडं का टाकला म्हणलं, आपण चेंडूफळी खेळत होतो किंवा लगोरी खेळत होतो आणि तू तिकडं का टाकलास, माझा चेंडू आणून दे. आपण लहानपणी क्रिकेट खेळायचो आठवाना, ज्याने ओढ्यात चेंडू मारला त्यांनी आणायचा, होय की नाही, तिकडं खाली तिकडं विहिरी त्यांनी आणायचा. आणि निघाला तो, कृष्ण निघाले, पेंद्यानं हात धरला, कृष्णा माझा चेंडू गेला तरी चालेल, तिकडं भयंकर साप आहे असं मी ऐकून आहे. भगवान म्हणले, आपल्याला सापाशी काय करायचं, आपल्या चेंडूवर तरंगतोय. म्हणून नाटक केलं प्रभूंनी, कदंबावरती चढले आणि वरून जो सूर मारला, चेंडू हे नाटक होतं, तळाशी गेले. आणि दुपारी 1:30 सुमार होता. हा पेन हा जो कालिया होता तो पूर्वी पुण्यात राहिला होता, त्यामुळे त्याला दुपारी 1 ते 4 गंमत जरा थोडी तळाशी गेले आणि त्या सर्पाच्या महाभयंकर अशा त्या 100 फण्यांच्या सर्पाच्या बरोबर मधल्या फणीवर टाच ठेवली आणि रगडली. वैरच करायचंय मला तुझ्याशी, खूप झालं, निषेध नोंदवलाय आणि अमुक केलंय आणि आम्ही आपले येऊन कसलं येऊन थोडं असं पण पाहिजे की नाही.
म्हणून राम रामयुग आणि कृष्णयुग आता कुठलं चालू आहे विचार करा. सगळं काही स्पष्ट बोलायला पाहिजे असं नाही. आणि पटकन वरती भगवंत आले, पोहत पोहत असे आले आणि हा सळसळत वरती आला, संतापला, अशी जाऊन खोडी काढली म्हणजे काय त्याचं काय साहस आहे या बाळाचं. अरे एवढंस 7 वर्षाचं आहेत प्रभू त्यावेळेला. आणि म्हणून असा असा भुजंगे हरी वेष्टीला सर्व देही, मान फक्त बाहेर आहे, सगळं गोकुळ पाहत आहे. यशोदा तर ते शुद्ध पडायची वेळ आली, यशोदेला पाण्यात शिरायला लागली, तिला बलराम दादानी बाहेर ओढलं, आई अजिबात काळजी करू नका, त्याला 1000 फाण्यांची सवय आहे, या 100च आहेत, तिला कळे ना काय म्हणतो ह्या, काळजी करू नको एवढंच सांगतो म्हणले. भुजंगे हरी वेष्टीला सर्व देही, न हाले न बोले न काही वदेही, असे देखता सर्व मूर्छेसी जाती, महाशोक जाते. बर का सगळे बेशुद्ध पडायची वेळ आली आणि भगवंतांनी पाहिलं मला काही झालं तरी चालेल पण माझे भक्त आनंदात असले पाहिजेत. म्हणून भगवंतांनी स्वतनुभगवी काढी बंधने कैट भारी, भगवंतांनी फक्त रामदेव बाबांचा प्राणायाम करायला सुरुवात केली आणि इतके गरगर गरगर इतके वाढले आणि त्यामुळं त्या सर्पानं जे असं घट्ट वेढे घातले होते त्याचा तो त्याचे कातडी तुटायला लागली हो अशी. त्याला कातण टाकतात ना, ते कात टाकतात ना, ते मरणांत वेदना झाल्या त्याला. तो म्हणला बापरे हे वेगळंच दिसतंय पोरग. आणि म्हणून तो एकदम लांब गेला आणि त्याचा पाय धरला आणि त्याला बुडवायचा प्रयत्न करायला लागला. मी आवळून मारू शकत नसेल तर बुडवून मारीन. आणि कृष्णानं घेऊन खाली गेले. यशोदा अशी अवस्था झाली बघ का तिची, तिला असं असं करून सगळ्या जणी अगं अगं यशोदे बुडला का, बुडला का, बघ 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 काना बुडला का, बघ कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला ना, कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला ना 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 ना, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला ना, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला ना, कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला ना, कृष्ण बुडाला हरी बुडाला काना बुडाला ना ना ना, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला ना, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला. खेळत होता विटीनी दांडू, खेळत होता विटीनी दांडू, खेळत होता विटीनी दांडू विटी बुडाली ना, खेळत होता विटीनी दांडू विटी बुडाली ना 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 ना, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला ना, यशोदे तुझा काना लगोरी चेंडू, खेळत होता लगोरी चेंडू, खेळत होता लगोरी चेंडू चेंडू बुडाला ना, खेळत होता लगोरी चेंडू चेंडू बुडाला ना 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 ना, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला, यशोदे तुझा काना यमुना चढ़ी बुडाला. एका जनार्दनी कृष्ण बुडाला, एका जनार्दनी हरी बुडाला, एका जनार्दनी कृष्ण बुडाला हरी बुडाला ना, एका जनार्दनी कृष्ण बुडाला हरी बुडाला ना 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 ना, यशोदे तुझ
माझा काना यमुना जळी बुडाला यशोदे तुझा काना यमुना जळी बुडाला कृष्ण बुडाला हरी बुडाला कान्ह बुडाला ना कृष्ण बुडाला हरी बुडाला कान्ह बुडाला ना 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 यशोदे तुझा काना यमुना जळी बुडाला ना यशोदे तुझा काना यमुना जळी बुडाला ना यमुना जळी बुडाला ना यमुना जळी बुडाला ना 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 नाथांची ही गवळण आहे. नाथ महाराज वर्णन करतात. आता बारीक करा. इतकं मोठं संकट आलंय गोकुळावरती. सगळे हवालदिल झालेत. निश्चिंत होता बलराम दादा. कारण त्याला माहिती काय प्रकरण आहे. आणि एक प्रसंग असा आला भगवंतांनी अशा प्रकारे काही आपलं शरीर निखाऱ्यासारखं गरम केल्यावर चटका बसावा असा तो लांब सरकला. तो म्हणला मी तुला आवळून मारू शकलो नाही, मी तुला बुडवून मारू शकलो नाही, पण माझ्या 100 फण्यामध्ये इतकं महाभयंकर विष आहे, त्या विषानी मारीन. म्हणून भगवंत असे पोहतायत वरती आले. सगळ्यांना सांगितलं आय एम ओके, काळजी नका करू. आणि असा सळसळणारा हो ॲनाकोंडाचा आजोबा, केवढा सर्प असेल 100 फण्यांचे, केवढा असेल. प्रत्येक फणीवरती मोठे मोठे असे हिरे आहेत. विशिष्ट वय वाढल्यानंतर त्यांना काय काय येतं त्याचं वर्णन केलंय पुराणांनी, की इतके वर्ष झाली की 1-2 फण्या होतात, 2-4 फण्या होतात, 4-4 फरकानंतर त्यांना केस येतात संपूर्ण अंगावरती. आणि नंतर फण्या वाढतात, नंतर सगळ्यात शेवटी मणी येतो, बरं का, नागमणी. तो इतका कॉस्टली असतो की तो जर मिळाला आपल्याला तर आपल्याकडं जादूच जादूसारखा आहे, बरं का. हे पूर्वी आम्ही सांगायचो, आम्हाला बावळट म्हणायचे, पण आता विज्ञानाला कळायला लागलं की असे सर्प असतात. मध्यंतरी कर्नाटकात 5 फण्यांचा सर्प सापडला होता मोठा, त्याचा फोटो झाला होता पेपरला. म्हटले बुवा तुमचं बरोबर आहे, म्हटलं धन्यवाद. पुराणातली वर्णन अशी असू शकतात का? तुम्ही मला एक वाक्य बोलून ठेवा, दाखवा की जे आज नाही आहे भविष्यात, एक वाक्य बोलून दाखवा ना. तुम्ही काहीतरी आहे त्यातलंच बोलता, नाही आहे तुम्ही बोलूच शकत नाही. तुम्ही म्हणाल बुवा सशाचा शिंग आहे का? सशाला शिंग असतं का? पण ससा माहिती, शिंग माहिती आहे, ते तुम्ही जॉईन केलं. सांगण्याचा येतो असा की असा तो सर्प आला आणि जोरात चावला पायाला, असं म्हणायचं का? त्यांनी प्रयत्न केला. भगवंतांनी काही केलं नाही, फक्त पाय बाजूला घेतला. आपण लहान मुलांना करतो ना, मार बरं मार बरं, आणि असा हात करतो बघा, असं करतो की गादीवरती, मग फसवतो आपण त्यांना. हां, का का फसवतो? आपल्या आपल्यालाच लहानपणी कोणीतरी फसवलेलं असतं. तसं भगवंतांनी त्याला फसवलं आणि तो जोरात चावला आणि काही नाही प्रभूने केलं, फक्त पाय बाजूला केला. तो असा असा चावला, तो आपल्याच फणीला चावला. असं करता करता तो इकडच्या 50 फण्याने इकडच्या 50 फण्यांना चावला आणि या विरुद्ध. आणि इतका रक्तबंबाळ झाला, सगळ्या सगळ्याच्या सगळ्या फण्यांमधनं रक्त व्हायला लागलं आणि तो असा शांतच झाला, बरं का. आमचे डोंगरेजी महाराज सांगायचे, किती रक्त वाहिलं सांगू का? इतकं रक्त वाहिलं त्याच्या स्वतःच्याच कर्मानी, की इतकं रक्त वाहिलं, इतकं रक्त वाहिलं की म्हणे तो विरक्त झाला, विदाऊट रक्त. त्याला कळलं आपण याला चावू शकत नाही, शरण आला तो. भगवंतांनी त्याचीच एक फणी धरली अशी वाकवली आणि भगवान प्रभू असे वरती उभे राहिले. नृत्यमुद्रा केली, नृत्यमुद्रा केल्याबरोबर आकाशातून तुंबर, नारद, गंधर्व सगळे तालवाद्य घेऊन, तंतुवाद्य घेऊन, झांज इत्यादी वाद्य घेऊन उतरले आणि सुंदर भजन सुरू झालं. राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद राधे, गोविंद गोपाल राधे.
गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे 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 गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे 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 गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे 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 गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। अर्थ काय या कथेचा? पूतना आली तिला भगवंतांनी संपवलं, या कथेचा अर्थ पूतना म्हणजे पूत ना, पूत याचा अर्थ पवित्रता, ना म्हणजे इला, अपवित्रतेचं द्योतक काय पूतना। जीवनामध्ये भगवंताच्या भक्तीचा उदय झाल्यावर पहिल्यांदा अपवित्रता चित्तात येते। ही कुठल्या तरी मुलाची म्हणून कथा ऐकू नका, ही आपली कथा आहे। परमार्थाला सुरुवात झाल्याबरोबर पहिल्यांदा धोका आहे ना, तो अपवित्रतेचा आहे। भगवंतांनी तिला संपवलं, यानंतर बकासूर आला, दंभाचं प्रतीक आहे, त्याला संपवला। तृणावर्त आला, वासनेचं प्रतीक आहे, तृणवत जीवन आवर्त यती इति तृणावर्त, हा अशी व्युत्पत्ती आहे, म्हणून त्याला संपवला। सगळे दैत्य संपवले बरं का, धेनुकासूर संपवला, सगळे संपवले। आणि कालिया कशाचं प्रतीक आहे, तर कालिया हे संकटांचं प्रतीक आहे। एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, शंभर शंभर फण्या आहेत त्याला, ते अशी संकट येणार आहेत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये, कायम येणार आहेत। हे कृष्णचरित्र ऐकल्यानंतर आपल्यामध्ये हे सामर्थ्य आलं पाहिजे, घाबरून जाऊ नका, संकटावर नाचा। कृष्णांना कशाला आठवायचंय, कशा करता? कृष्णांसारखं माझ्या जीवनात काहीतरी असलं पाहिजे। रामांचं कशाला, रामानं कशाला आठवायचं? रामांसारखं माझ्या जीवनात काहीतरी आलं असलं पाहिजे बरं का। आणि कृष्णांच्या ज्या गोष्टी आपण अनुकरणीय आहे, त्यातली ही गोष्ट आहे की जीवनात एक नव्हे शंभर संकट आली तरी संकटाला घाबरून जाऊ नका, क्लुप्ती करा, युक्ती करा, अशा पद्धतीने त्या संकटावर नाचा। आणि हे सामर्थ्य आपल्यामध्ये कृष्णच आणतात बरं का, कारण छोट्या छोट्या गोष्टीत माणसं टेन्शन घेतात। का हो म्हणलं टेन्शन आलं, वायफाय गेलं म्हणले, कसलं टेन्शन, भिंद काय फार तर होईल, मरावं लागेल याच्यापेक्षा पलीकडं काय हो। मरण कल्पनेशी थांबे स तर्क जाणं, द्या मरण्याच्या पलीकडं अजून काय होणार आहे। घाबरणं बंद करा सांगतात आपले सगळे संत, सगळे अवतार मात करायला शिकवतात। आपल्याकडे कुठेही शोकांतिका नाही आहे शेक्सपियरसारखी, सुखांतिका आहेत आपल्या सगळ्या कथा। आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात भरायची असेल तर आपण भागवत ऐका, आपण रामकथा ऐका। किती अशक्यप्राय गोष्ट होती समुद्रावर सेतू बांधून जाणं। एखाद्याने फोन केला असताना सीतेमाई सीतेला, मी आलो असतो ग, पण काय आहे ॲक्च्युली, तू तिकडे राह, मी आपलं दुसरं लग्न करतो। नो, समर्थ म्हणाले भवाचा भये काय भीतोस लंडी, म्हणजे घाबरटा, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी।
देवाला सांगू नका संकट मोठं आहे, संकट मोठं आहे, संकट मोठं आहे. संकटाला सांगा तुझ्यापेक्षा आमचा देव फार मोठा आहे. असं सामर्थ्य असलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत टेन्शन उलट लक्षात घ्याल, ज्यांच्या जीवनात जास्त संकट आहेत ना, भगवंत त्यांच्यावर तेवढीच संकट सांगतो ज्यांच्यामध्ये जेवढी ताकद असते. प्रापंचिक विचारांच्या प्रवाहानं वाहून जाऊ नका, याकरता परमार्थ आहे का. अध्यात्म श्रवणाचं तात्कालिक फल जर काय असेल तर आपलं विलक्षण सामर्थ्य वाढून जातं. बॅरिस्टर सावरकर जेव्हा परत आले, दोन जन्मठेपा भोगून, त्यांचं पुस्तक आहे तिसरी जन्मठेप भारतात आल्यावर, 12 वर्ष लवकरच आले, पण काय त्यावेळेला त्रास होता. आजही आपण अंदमानला जाऊन बघा, तो कोलू जाऊन बघा, एक एवढं वाटीभर तेल कमी पडलं तर पाठ फुटेपर्यंत फटके द्यायचे, रक्त व्हायचं, किंवा हात बांधायचे आणि एखाद्या खुंटीला आपण कोट अडकवतो असं माणसाला अडकवून ठेवायचं, आढाबेडी दंडाबेडी. अहो संध्याकाळी जेव्हा खाली उतरायचे तेव्हा हात असे व्हायचे नाहीत, हो जेवायला मिळायचं नाही. जेवणामध्ये मुद्दाम भात होत आला की त्यामध्ये अशा पाटीपाटीनं गोगलगाई घातल्या जायच्या. तुम्ही गोगलगाई काढून जेवलं पाहिजे. तुम्ही इतकंही जेवता कामा नये की तुमची तब्येत चांगली राहील. असे 20-20 वर्ष भोगून भारतात परत आले आणि पुण्यात तात्यारावांची मुलाखत घेतली पत्रकारांनी पुण्यातल्या. तात्याराव एवढं सहन कसं केलं, ते म्हणले लहानपणी मी हरिश्चंद्र ऐकला होता, लहानपणी मी कृष्ण ऐकला होता, लहानपणी मी राम ऐकला होता. असं असताना असा पीळ बसतो आपल्या अंतःकरणामध्ये, येऊ देव संकट, माझ्यात जास्त ताकद आहे, कारण माझा प्रामी माझे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. हे तुम्हाला कुठं सोशल मीडियावरती आलेले मेसेज फॉरवर्ड करीत तो एक मूर्ख, बरं का, नुसतं ते नाही जमणार, त्याकरता तुम्हाला लाईव्ह कथेलाच जाऊन बसावं लागेल. म्हणून मी तळमळीने आपल्याला शेवटच्या 2 दिवसात काही मागत असतो. रामदास आहे, मला भिक्षा मागायची लाज वाटायचे कारण नाही. घाबरू नका, व्यवहारातलं काही मागत नाही मी. हां, नाही तर तुकोबा म्हणले आषाढ भूत वक्ता धाक श्रोत यांच्या चित्ता, काय मागतोय आता. नाही, माझा बाप बसलाय वरती. समर्थ म्हणाले आम्ही काय कुणाचे खातो, मी समर्थ नाहीये पण मी समर्थांचा निश्चित आहे. या जगाचा रंग भगवा झाल्याखेरीज मरायचं नाही असं ठरवलेला मी बुवा आहे. जगाचा रंग पोट भरायकरता नाही करत आहे मी, हे लक्षात घ्या. आणि देह पडला तर पुन्हा देह धारण करायचं आणि हेच काम करायचं. करायची काय मुक्ती देतोय कोण मला. कन्सेप्ट क्लिअर करून मी आपल्या समोर बोलतोय. मी आपल्याला तळमळीने विनंती करतो, आपण कुठल्याही ज्ञातीचे असा, किती श्रीमंत असा, किती गरीब असा, कोणत्याही वयाचे असा, आपलं कल्याण व्हावं असं आपल्याला तळमळीनं वाटत असेल तर सकुटुंब सपरिवार एक मला शब्द फक्त द्या, बाकी काही द्यायचं नाही आहे. व्यवहारातलं काही नाही, एक शब्द द्या, सकुटुंब सपरिवार. कुणाचंही प्रवचन कीर्तन आहे, कुणाचंही असो, असं कळलं की शांतपणे जाऊन बसा आणि मन लावून ते ऐका. एवढाच शब्द माझ्या झोळीमध्ये घाला बस. महाराजांनी नाम मागितलं, मी आपल्याला श्रवण मागतो, मी आपल्याला खात्रीनं सांगतो. अध्यात्म श्रवण करणारं घर आणि अध्यात्म श्रवण न करणारं घर यात खूप फरक पडतो. आपण मला खरं सांगा, इथून घरी गेल्यानंतर आपली डायनिंग टेबलावरती जेवायला बसल्यानंतर चर्चा कृष्णांबद्दल होते की नाही बोला. आपली लेकरं ज्ञानोबा तुकोबांबद्दल बोलतील की नाही बोला. का याच्याबद्दल बोलतील. आपल्या मुलांनी काय बोलावं हे आपण ठरवा. आपल्या घरामध्ये चर्चा असावी. काय ज्ञानेश्वरीतली ओवी सांगितली बुवानी आज. बुवा गौण आहे तो. काय शुकदेवांचा छान श्लोक झाला हो, काय रामाची कथा झाली हो. आपल्या घरामध्ये सातत्यानं 10-10, 20-20, 50-50 वर्ष ही चर्चा चालली तर मला सांगा मंदिर वेगळं का घर वेगळं, दोन्ही सारखीच झाली की नाही. आपोआप होईल, काही करू नका. आणि तुलना करू नका, ह्यांच्यापेक्षा त्यांची चांगली होती कथा आणि त्यांची चांगली नका करू. अहो बेसन लाडून गुलाबजाम, तुलना कशाला करता. बेसन लाडू मिळेल तेव्हा बेसन लाडू खा, गुलाबजाम मिळेल तेव्हा गुलाबजाम खा, मिरची मिळेल तेव्हा मिरची खा, जेव्हा जे मिळेल तेव्हा खा ना. मिरची खाताना गुलाबजामाची आठवण नाही, काहीच नाही त्याचा अर्थ. असे बेचव घेऊ नका, कारण भगवंत प्रत्येक वक्त्याच्या वाणीवर एक वेगळी सरस्वतीची कृपा ठेवत असतो. त्याचा स्तर वेगळा असतो. इतके वक्ते ज्या अर्थी भगवंतांनी निर्माण केलेत त्या अर्थी त्याला त्याचा प्रचार करायचा म्हणून हो. थोडीच आम्ही काय आमच्या करता करतोय. नाथांची ओवी आहे, म्हणाले मी न करे त्याची कथा, एकनाथी भागवत.
मी न करे त्याची कथा तोच मुखी होय वक्ता, तो जरी मज बलात्कारे बोलविता तरी म्या काय करावे। बळजबरी करतो मला बोलायला लावतो म्हणले तो काय नाथांची कवी असा वक्त्याचा विचार करा आणि शांतपणानं जाऊन बसा। आपण किती मोठे असा, किती शहाणे असा, कितीही विद्वान असा, एखादा खेडेगावातला साधा काही न येणारा कीर्तनकार ज्ञानोबांची एक ओवी अशी सांगून जाईल त्यांनी आपलं लाईफ बनून जाईल हो, तो निमित्त मात्र असतो। आणि हे सामर्थ्य कृष्णकथेने येतं, कृष्ण नाचतायत। कालिया आणि त्याच्या सगळ्या पत्न्या शरण आल्या। कालियाने विचारलं, देवा काय आज्ञा आहे? भगवान म्हणाले, अबे ओ कालिया, मी गमतीने नेहमी सांगतो, अरे भागवतातली नावच वापरली तर चित्रपट इतका चांगला चालला। कालिया, सांबा, जय, विजय इथली नावं आहेत सगळी, अजून चाललाय तो काही थिएटरमध्ये कायम असतो तो म्हणे। मग हे भागवत आपल्या जीवनात तर आपलं जीवन किती छान चालेल। कालियाला परत पाठवला। कालियाचा अजून एक अर्थ आहे, मी आता सांगत बसत नाही। यानंतर गोवर्धनाची कथा येते, खूप गोड कथा आहे। भगवंतांनी सांगितलं, सालाबाद प्रमाणे यावर्षी इंद्रपूजा न करता शांडिल्यांना विचारलं, आपण गोवर्धनाची पूजा केली तर? ते म्हणले, कशाला? ते इंद्रपूजा केली ना तुम्ही तर इंद्र पाऊस पाडतो असं तुम्ही म्हणता, पण माझ्या मताने इंद्र नाही पाऊस पडत, पाऊस पडायला कारणीभूत यज्ञ आहे, म्हणून फक्त गोवर्धन पूजा नाही। बरं, हे आपण मुळातनं श्लोक वाचा, चौघांची पूजा सांगितली आहे, यज्ञाची पूजा करा, कारण यज्ञात भवती पर्जन्य। यज्ञ याचा अर्थ कुठे किती पाऊस पाडावा याची भगवंताच्या या व्यवस्थेला दिलेली डिमांड, कमांड म्हणा। यज्ञ याचा अर्थ काय? आज भरपूर आकाशामध्ये ढग आहेत बघा, पण नको तिथं खूप पाऊस पडतोय, ढगपुटी होते, नको तिथं अगदी कोरडं कोरडं आहे बघा, कारण काय? यज्ञ कमी झाले। यज्ञाद्वारे सांगितलं जातं की अरे या या भागात जरा जास्त ओला दुष्काळ पडतो, इकडं नकोय पाऊस, आम्हाला तिकडे पाहिजे, असा यज्ञाचा अर्थ आहे। म्हणून यज्ञात गीतेनं सांगितलं, यज्ञात भवती पर्जन्य, बरं का? म्हणून यज्ञ महत्वाचा आहे। म्हणून वैयक्तिक माझ्या पातळीवर जेव्हा मला यजमान विचारतात बुवा काय काय करायला पाहिजे, तेव्हा मी 99% आग्रह करतो की तुम्ही सगळं व्यवस्थित करून घ्या। लोक म्हणतात नाही आम्हाला नुसतं प्रवचन ऐकायचं आहे, नाही हो प्रवचन करूच आपण, उलट मी सांगतो प्रत्येकाला प्रवचन अवघड आहे, म्हणून संहिता वाचून घ्या घरी भागवताची, यज्ञ करा, अन्नदान करा, प्रवचन झालं ठीक, नाही ठीक, कारण या यज्ञाने आपलं अदृष्ट जळतं। पूर्वजन्मीचं काही असेल तर ते जळून जातं, आपल्याला कल्पना नाही नुसत्या यज्ञाने किती गोष्टी घडतात। आज जो काही आग्रहपूर्वक आपण यज्ञ केला ना, तर त्याचं कारण काय आहे? यज्ञ नावाची गोष्ट अशी आहे की कितीतरी गोष्टी आपल्या क्लीन करतं ते यज्ञ प्रारब्धातल्या, असो। म्हणून यज्ञाची पूजा करा। यज्ञ कुणाच्या मुखातून मंत्र येतात? ब्राह्मणांच्या, त्या ब्राह्मणांची पूजा करा। कुठलं हवीरद्रव्य वापरलं जातं? बरंचसं गाईचं वापरलं जातं बघा, बरं का? शेण वापरलं जातं तिथं, दूध वापरलं जातं, दही वापरलं जातं, मूत्र वापरलं जातं, गोमूत्र आपण वापरतो, तूप वापरतो, म्हणजे गाईचे पदार्थ वापरतो, म्हणून गाईची पूजा करा। आणि या गाई जिथे चरतात त्या गोवर्धनाची पूजा करा। थोडक्यात भगवंत आपले बेसिक फंडामेंटल्स ज्याला म्हणतात ना ते सांगतायत। याच्याकरता आमच्या गुरुजींनी एक उदाहरण दिलं, ते म्हणले एक मुलगा आपल्या आई वडिलांचा अपमान करून पंढरपूरला निघाला, पण भराभरा गेला पंढरपूरला, त्या संस्थेमध्ये त्याचं वजन होतं, मंदिर बंद झालं होतं तरी मंदिर उघडायला लावलं त्याने, कारण त्याची लाखो रुपयाची देणगी होती, त्यामुळे ते पुजारी पिंड लगेच धावत आले मंदिर उघडलं, पण पांडुरंगाने म्हणे डोळे मिटून घेतले। का? भगवान म्हणतात मी इथे कशा करता आलो आहे, मी कशा करता आलो, मी इथे आलो तेव्हा आई वडिलांची सेवा करणारा जो होता ना पुंडलिक, त्याचं दर्शन घ्यायला आलो होतो, नीट आहे का? आणि विशेष म्हणजे त्यानं दर्शन दिलं नाही, तो म्हणला पांडुरंगा प्लीज वेट, माझे आई वडील झोपतायत, त्यांचे मी पाय चेपतोय, गरम विटानी त्यांचं खूप थंडी होती, आषाढ महिना होता, एकादशीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे, बरं का? रात्रीच्या वेळेला तो आलाय पांडुरंग, बरं तो आला होता आपल्या बायकोची समजूत काढायला। राधा प्रकरणामध्ये रुक्मिणी रागावली आणि ती जी तिकडून निघाली द्वारकेहून, ती दिंडीरवनात येऊन थांबली, आपल्या माहेरी चालली ती, आणि दिंडीरवनात तिचा मुक्काम आहे लांब, आणि तिचे समजूत काढायला कृष्ण मागणं आलेत, ॲक्च्युली असा प्रसंग आहे तो, म्हणजे ते जेव्हा आलेत 28 युगापूर्वीचा कृष्णावताराची कथा। आणि ती रुक्मिणी राहिली बाजूला, हे जाऊन असे उभे राहिले,
तो म्हणतो पायचे पितो माय पित्यांचे करू द्या ही चाकरी विठ्ठला उभे राहा. विठ्ठल म्हणले आधी इथे चिखल आहे, झोपडी होती हो गरीबाची, उभा उभे राहा म्हणला. माझ्या बाबांना झोप लागती आहे, त्या आई आजारी आहेत, त्यांना झोप लागली पाहिजे ना. पांडुरंग म्हणले अरे मला उभा राहायला चिखलात उभा करतो. बरं का, त्यांनी त्या शेकायच्या विटा पायाखाली टाकल्या, याच्यावर उभा राहा, अरे विटावर उभा करतोस तू मला. पांडुरंगा पहिले तो यू हॅव केम विदाऊट एनी अपॉइंटमेंट, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, प्लीज वेट, अँड ही इज वेटिंग फ्रॉम 28 युगा, युगे 28. फक्त आई वडिलांच्या सेवेनी पांडुरंगाला दारात उभं करायचं सामर्थ्य आहे, लक्षात घ्या. आणि आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला आई बापांचा थोडक्यात आपल्यावर एवढे ज्यांचे उपकार आहेत त्यांचा अपमान करून चाललो तर पांडुरंग दर्शन देईल का? हे बेसिक फंडामेंटल्स आपल्या लाईफचे आहेत, लक्षात घ्या. म्हणून तेही करा, ते नको असा मुद्दा नाही आहे. ते इथे सांगतात इंद्रपूजा करताना तुम्ही गोवर्धनाचा का अपमान करताय, अरे तिथे चरतायत लोक. आपण जेवताना भगवंताची आठवण करतो ना, तशी सैनिकांची पण आठवण केली पाहिजे. बरं का, कृषीबल कृषी करतात ना, शेतकऱ्यांची आठवण केली पाहिजे. सगळ्यांची आठवण करून मग जेवायला सुरुवात करायची ना. ह्या महत्वाच्या गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आणि शांडिल्यांना पटल्या हो. आणि त्या दिवशीपासून गोवर्धनाची पूजा त्या दिवशी करण्यात आली आणि इंद्रालयाचा संताप आला. इंद्रानं धो धो इतकं धुवून काढलं गोकुळ, बरं का, इतकं म्हणजे सगळं वाहून जायला लागलं, गाई वाहून जायला लागल्या, धान्य धन वाहून जायला लागलं. काही लोक म्हणले कळलं म्हणून आम्ही सांगत असतो शास्त्राच्या विरुद्ध वागू नका. काही लोकांना प्रयोग नकोच असतात बघा. जरा एक नवीन प्रयोग करायचा म्हटलं ना त्यांच्यावर अजिबात काही परिणाम होत नाही, नवीन काही प्रयोग असला. ते म्हणले एका परकीय काही एलियन्सनी संपूर्ण भारत जिंकलं, एक एक शहरामध्ये त्या त्या भाषेमध्ये त्यांचे ते तबकड्या फिरायला लागल्यावरनं आमच्या पुण्यावर एक तबकडी आली आणि मराठीमध्ये शिकू त्यांनी ग्रास केलं होतं, पुणे आता आमचं झालं. ते लक्ष्मी रोडनं वरनं असं फिरत होतं ते यान, खालून गोखले आजोबा चालले होते. त्यांच्यावर काय कुणी घाबरून पडालं असतं का एलियन्स वगैरे? पार्किंग मिळते का बघ पुण्याला लक्ष्मी रोडला? काही लोकांना नवीन प्रयोग नको असतात काही राष्ट्राच्या कल्याणाचे. कृष्ण म्हणले तुम्ही कुणाची पूजा केली? गोवर्धनाची. मग तुम्ही त्याची प्रार्थना करा, चला मी येतो प्रार्थना करायला. आणि गोवर्धनाच्या इथे सगळं त्याचंच आहे नाटक, बरं का. आणि गोवर्धनाला सांगितलं आम्ही जर तुझी पूजा मनापासून केली असेल तर संकटातनं बाहेर काढणं तुझं काम आहे. आणि नुसता असा हात लावल्यावर वरती 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 असा गोवर्धन चालला. भगवंतांनी असा तो करंगळीवर धारण केला. गोवर्धनोद्धारण भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. तुम्ही श्रद्धेने भगवंतांनी सांगितलेलं ऐका, तुमच्या जीवनावरती कुठली आज कुठलंही संकट न येऊ द्यायची जबाबदारी त्याची राहते, त्याचं ऐका. आता गंमत अशी आहे, कोणी आज शिरेच ना, पाऊस धोधो भिजत आहेत पण कोणी शिरेच ना, आज जाईच ना. कृष्ण म्हणले ह्या इकडे उभे राहा. आत गेलो सगळंच पडलं बदकन वरन. ते म्हणले माणसाचा सगळ्यांवर विश्वास आहे, फक्त देवावर विश्वास नाही. मग एफडीवर विश्वास आहे, पैशावर विश्वास आहे, स्वतःच्या शरीराच्या ताकदीवर विश्वास आहे, मेडिसिनवर विश्वास आहे, डॉक्टरवर विश्वास आहे, इंजेक्शनवर विश्वास आहे, बरं का, रेमडेसिवीरवर विश्वास आहे, सगळ्यावर, फक्त देवावर विश्वास नाही आहे. ऐकी नाही अवस्था अशी. म्हणून सगळे व्यवहार सांभाळा पण अंतकरणात पक्क ठेवा की जोपर्यंत त्याच्या मनात आहे ना जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. सिनेमावाल्यांचं दुसरं काही सांगता येणारच नाही, हेच सांगणार ते. मुलं जाऊन उभी राहिली कारण मुलांचा विश्वास होता कृष्णावर. मुलांनी म्हणे काठ्या लावल्या, त्यांना वाटलं कृष्ण काय आमच्यासारखाच आहे, कृष्णाला सांगितलं जाऊन यायचं असलं ये. ती मुलं गेली म्हणून त्यांच्या आया गेल्या, आया गेल्या म्हणून त्यांचे नवरे गेले. म्हणून भागवताला घरातला एक तरी कॅन्डिडेट पाठवत जा, त्याला न्यायला याल, तेवढ्याला थोडा उशीर झाला असेल तर तेवढं तरी कानावरनं जाईल. सांगण्याचा भाव असा, सात दिवस आणि सात रात्र पाणीच संपलं म्हणून पाऊस थांबला. कृष्ण म्हणले चला आता बाहेर सगळे.
गाई वाचवल्या, धान्य सगळं सगळं आणून उभं केलं. कल्पना करा, 7 दिवस कसे उभे असतील हो प्रभू. यशोदा शेवटच्या दिवशी प्रभूंना जवळ घेऊन खूप रडली आहे. काही वेळा संकट इतकं मोठं असतं, रडायला सुद्धा वेळ मिळत नाही हो. अशी जखम झाल्यासारखं असतं संकट, नंतर आपण आठवून रडतो. भगवंतांनी सगळ्यांना बाहेर काढलं, गोवर्धन खाली ठेवला. आज लाखो माणसं या गोवर्धनाला प्रदक्षिणा घालतात, कारण हा देव आहे. ही हा शिक्का भगवंतांनी स्वतः, शेवटी शिक्क्यालाच महत्व आहे की नाही? नोटेवर शिक्का आहे म्हणून ते 500 रुपयाच्या नोटेच्या कागदाची किंमत रुपये सुद्धा नसेल. त्या शिक्क्याचं जेव्हा बॅकअप काढून घेतला 16 साली, दुसऱ्या दिवशी काय राहिलं सांगा त्याचं. परवा एक बाई भेटल्या, म्हणले बुवा सगळे आम्ही बदलून आणले, पण हे नेमका एक गठ्ठा राहिला होता साडीच्या फोल्डरमध्ये, काय करू याचं. म्हणलं लॅमिनेट करा आणि हळदी कुंकवाला वाटा. दुःख वाटलं की कमी होतं म्हणलं. शिक्क्यालाच महत्व आहे. भगवंतानी ज्या क्षणाला सांगितलं हा देव, त्या क्षणाला देव. आजही लाखो माणसं या गोवर्धना. मी एकदा सापडलो होतो त्या यात्रेत, प्रदक्षिणेला गेलो होतो आणि लाखो माणसं. मला इथून एवढं जायला 2 तास लागले होते, इतकं पाण्यासारख्या झुंडीच्या झुंडी हो. काही त्यांनी मारला ना एकदा शिक्का की तू गोवर्धन, तो देव. आणि यानंतर भगवंतांनी तो खाली ठेवला पर्वत, आणि त्या पर्वतावरती पेंद्या चढून असा तिरका तिरका लंगडत लंगडत वर चालला. ते म्हणले कुठं चालला पेंद्या? कृष्ण म्हणाले पेंद्या कुठं चालला रे? तो म्हणला इंद्र दिसतोय का बघतोय. आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे इंद्र खाली आले, चरणावर मस्तक ठेवलं आणि मुकुट काढून कृष्णांच्या पायाजवळ ठेवला, हात जोडून उभा राहिला. आणि इंद्राला इतका ताणला एखाद्या फॅक्टरीच्या मालकानं, फॅक्टरीच्या मॅनेजरला ताणावा इतका ताणलाय. तासंपट्टी केली, इंद्रा तू चांगलायस म्हणून मी तुला अपॉइंटमेंट दिली, अपॉइंट केला इंद्र म्हणून. तू माझ्याशी वैर केलं नाही, प्रॉब्लेम काही, तू ही गोष्ट पर्सनली घेतली. शेवटी सगळ्या पूजा तुला मिळतात येऊन, हे तुला माहिती आहे, पण गोकुळवासियांच्यावर त्या गाईंवर इतका अन्याय केलास, कळत नाही तुला? भगवंत एकतर कटू बोलतात, कठोर बोलतात, नाही तर गोड बोलतात. कुचकट आमच्याकडे. आज कुठं उगवला दिवस? भगवान कधी कुचकट बोलत नाही. बरं, आपण गीता वाचा नंबर का, दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून भगवंतांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. शिव्या दिल्यात शिव्या, लोक काय म्हणतील? लोक गेले उडत. अर्जुनाचं कल्याण महत्वाचं आहे. क्लैब्य ही शिवी पहिली दिली. क्लैब्यासारखी दुसरी शिवी नाही पुरुषाला. सगळ्यात वाईट शिवी पुरुषाकरता क्लैब्य म्हणजे नपुंसका अशी शिवी आहे. भगवान एकतर कटू बोलतात नाही तर गोड बोलतात. इंद्राने सगळी बोलणी खाल्ली आणि इंद्राने सांगितलं देवा सगळं मान्य आहे, मान्य नाही, तुझ्या तुला शिक्षा झाली पाहिजे या प्रसंगाची, म्हणून 4 खाती तुझ्याकडनं काढून घेतो. सगळं इंद्राच्या ताब्यात आहे, पण 4 खाती इंद्राच्या ताब्यात नाही आहेत, ते डायरेक्ट केंद्र शासित, ईश्वर शासित आहे. बरं का? कुठली 4 खाती? गाय, मंदिर, ब्राह्मण आणि साधू. या 4 गोष्टींवरती इंद्राची सत्ता नाही, सरळ विष्णूंची सत्ता चालते, शास्त्राची सत्ता चालते. आणि इंद्राने छान पूजा केली. पेंद्याला अभिमान वाटायला लागला, इंद्रादी देव आमच्या कृष्णाची पूजा करतात, काय आमचा कन्हैया आहे. एक एक यानंतर प्रसंग आहे तो वस्त्रहरणाचा आहे. वस्त्रहरणाचा प्रसंग सुद्धा खूप गोड आहे. वस्त्रहरण याचा अर्थ मगाशी मी सांगितला आहे की देहबुद्धी काढून घेणं हे त्यातलं वर्म आहे. कुठल्या तरी स्त्रीचं असं वस्त्र चोरून ठेवणारा कृष्ण नाही आहे. बरं का? ती कथा शुकदेव का सांगतील? ज्ञानोबा म्हणाले एरवी विषय जिणोनी जन्मले. विषय जिंकून जे जन्माला आलेत, जे शुकादिक दादुले, दादा लोक आहेत परमार्थातले, ते का वाणी ती वहिले भाट जयाचे. याचे भाट होतील, असल्या विषयी पुरुषाचे भाट होतील. म्हणून कृष्णांची ही कथा समजून घ्यायला एक योग्यता पाहिजे. वर्णन असं आहे, यानंतर या सगळ्या गोपी समाधीत राहू लागल्या.
प्रपंचातली सगळी कामं करतात पण त्या सविकल्प समाधीत कर्म करतात असं वर्णन केलंय. बर का यानंतर काल्याची कथा येते. भगवंतानी काल्याच्या निमित्तानं सगळ्याच्या सगळ्या आपल्या सवंगड्यांना ही महत्वाची गोष्ट सांगितली. नीट ऐका, आपण कुठल्याही ज्ञातीचे असा, आपण स्त्री असा पुरुष असा, आपण कुठल्याही वयाचे असा, आपण सगळे एक आहोत हा कृष्णांचा निरोप आहे. बंदिस्त आवडलेली मूठ असते असा आपला समाज असला पाहिजे. आज पावनखिंडीचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकरता एकाच दिवशी दोघांनी जीव दिला आहे. एक नाभिक आहे शिवा काशीद आणि दुसरा आहे ब्राह्मण बाजीप्रभू देशपांडे. पन्हाळगडावरून सुटायची जेव्हा वेळ आली त्यावेळेला दिलेर खानाचा लाखभर सैन्याचा वेढा पडलाय. यातनं बाहेर कसं पडायचं? तेव्हा युक्ती ठरली की शिवाजी सारखा दिसणारा आपला जो नाभिक आहे केस कापणारा, बरं का, शिवाजी सारखी दाढी आहे, अजून काही दिलेर खानानं त्याला शिवाजीला प्रत्यक्ष पाहिला नाही आहे, त्यामुळे फसवूया आपण. तेव्हा तो तयार होऊन बसला. शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. प्रसंग खूप गोड आहे. तो शिव्या लेखा मरू नको रे, तिथं गेल्यावर तो काही तुझे हार श्रीफळ देणार नाही, तुला मारून टाकणार आहे. तेव्हा त्या शिवा काशीचं वाक्य आहे, राजा मरू द मला, मरू द, एरवी मेलो तर न्हावी म्हणून मरण, आज मेलो तर शिवाजी राजा म्हणून मरण. त्याला असं वाटत नाही मी जातीने न्हावी आहे, हा मराठा आहे. तो विचार करतो हा राष्ट्राचं काम करणार आहे, माझं जीवन त्याला समर्पित असलं पाहिजे. दिलेर खानाची ही गोष्ट लक्षात आली, त्याचा समोर त्यांनी मान उडवली आणि आता महाराजांच्या मागे लोक धावले होते. आपल्या भागातच घडलेला प्रसंग आहे ना हा. तेव्हा त्यांच्या पाठीशी असणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे हा ब्राह्मण आहे, याच्या लक्षात आलं की आता शिवाजी महाराज विशाळगडावर जावं असं वाटत असतील तर आत्ताच्या आत्ता या लोकांना इथं थोपवलं पाहिजे. म्हणून मोजक्या सैनिकांसारखं सह त्या खिंडीमध्ये उभा राहिला. तो भिंत केली स्वतःच्या शरीराची, ढाल उडून गेली तेव्हा दोन्ही आता मध्ये दानपट्टे घेऊन उभा राहिला आणि सांगितलं, राजा विशाळगडावर जा, तोफेचे बार होईपर्यंत मी मरणार नाही, जा. मोजके सैनिक घेऊन महाराज निघाले. कथा माहिती आपल्याला. आणि दिलेर खानाच्या लक्षात आला हा उमदा कोण आहे तरुण माहिती नाही आहे, म्हणून त्यानं हत्ती आणला. हत्तीवरती डबलबारी बंदुकीचा मनुष्य बसवला आणि दोन मोठ्या गोळ्या अंगात शिरल्यात, कोसळले. पण विचार केला, नाही, शरीराच्या शक्तीपेक्षा मनाची शक्ती जास्त असते, मी असा मरणार नाहीये. आणि एक फळी यावी तिला कापून काढावं, दुसरी फळी यावी तिला कापून काढावं, कारण जागा कमी होती, एक मनुष्यच पुरत होता हो, बॅकअपला खूप लोक उभे होते. इतक्यात कडा कोसळला. यांनी विचारलं, मरायचंय मला, झाली का वरती तोफ झाली का? नाही म्हणे. कडा कोसळला, पिंगळा ओरडला. सावरकरांची कविता आहे इथे, तोफे आधी नमरे बाजी सांगा मृत्यूला, तोफ होईपर्यंत मी मरणार नाही यमराजाला जाऊन सांगा. हे दोन्ही प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. मी तळमळीने आपल्याला सांगतो, याला असं वाटत नाहीये मी स्नान संध्या करणारा ब्राह्मण आहे, आमचा राजा मराठा आहे, असं वाटत नाहीये. हे इंग्रजांनी परकीय पद्धतीनं येऊन आपल्या मनामध्ये विष कालवलं आणि भारताची ही अवस्था झाली, डिवाइड अँड रूल. सगळे आपण एक आहोत. जातीपाती ही फक्त व्यवसायाची व्यवस्था होती एक काळ, लक्षात घ्याल. म्हणून प्रेम नावाची गोष्ट नाही असं नव्हतं. पुनश्च आपण एकत्र होण्याची गरज आहे आणि ते फक्त भगवंताची कथाच करू शकते. बरं का, भगवंताची कथा पुन्हा आपल्याला एकत्र बांधू शकते. हे काल्याचं वर्म आहे. सगळेजण तिथे येतात भगवंताला भरवतात आणि भगवंत सगळ्यांना भरवतो, याचा अर्थ काय? यानंतर पुढची कथा फार सुंदर आहे, ती म्हणजे रासक्रीडेची. थोडक्यात बघूया बरं का, खूप वेळ नाही आहे. जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात गागर में सागर भर देना म्हणतात ना. आता झालं असं, या गोपींना नेहमी वाटायचं की कृष्णाबरोबर आपण नृत्य करावं. कृष्ण एकदम नटराज, इतके सुंदर नृत्य करतात, आपण नाचावं. पण आपल्याला वाटून काय उपयोग आहे? त्याला वाटलं पाहिजे ना. मनात येते हत्ती घोडी पालखीत बैसावे, देवाजीच्या मनात याने वडापने जावे,
आमच्या सातारला परवा द्यायच्या त्यांनी 28 माणसं भरली होती, 28 त्या टमटममध्ये. त्या पोलिसांनी 1, 2, 3, 4, 28 आणि त्याच्या विरुद्ध केस लागली. हा तो आला का याला, त्या जजनी सांगितलं सातारला बरं का, तो याचा जो जज त्या त्या लेवलचा जज आहे त्यांनी सांगितलं रिक्षा आण रे, 28 माणसं परत भरून दाखव म्हणलं, सोडतो तुला. भरून दाखवली, सोडला त्याला, ग्रेट आहे म्हणले, जा बाबा तू, नमस्कार तुला, वडापणे जावे. आपल्याला वाटून नाही उपयोग आहे, त्याला वाटलं पाहिजे. आणि एक दिवस भगवंताला वाटलं, शरद पौर्णिमा आहे, भगवंत नदीवर जाऊन उभे राहिले वृंदावनात, संध्याकाळी 7 ची वेळ आहे, मुखावरती बासरी ठेवली भैरवीच आणि बासरीमध्ये प्राण फुंकले आणि एक एक गवळणीची आठवण करावी, थोडक्यात तिला मिस कॉल दिला भैरवीच. वर्णन असं केलंय, किती किती या प्रसंगावर काव्य आहे. तो तुकोबा बोलतात, नामदेव महाराज बोलतात, नाथ महाराज बोलतात आणि त्या गवळणीच्या हातातल्या वस्तू गळून पडल्या, फोडणी देत होती, भाकरी भाजत होती, जळली भाकरी, सासू म्हणली अगं टवळे बघ समोर काय झालं ते, स्नान करत होती तशीच, कपाळाला कुंकू लावायच्या ऐवजी बुक्का लावला तिने, समोरचे जे प्रसंग ते हिरवा निळा तांबडा हे रंग रंग कलर ब्लाइंडनेस आलं असं वर्णन केलं त्यांनी. डोळ्यामध्ये कुंकू कपाळी काजळ हळदीचा मळवट भरी रे, मन मोहिले माझे, असे काव्य आहे. नाथांचं एक छान काव्य आहे, हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले नको रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली. घरी करीत होते काम धंदा, घरी करीत होते काम धंदा, तेथेच बाई मी बावरले, तेथेच बाई मी बावरले, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी घागर घेऊन पाणी असी जाता दादिन दिंदा दादिन दिंदा, घागर घेऊन पाणी असी जाता घागर घेऊन पाणी असी जाता, मधसानी धसानी दप मगमग, हे पहिल्यांदाच म्हणतोय त्यांना माहित नाही आहे. पाणी असी जाता घागर घेऊन पाणी असी जाता, डोईवर घागर पाझरली, डोईवर तुझी मुरली ऐकून डोक्यात वरची घागर गळायला लागली. आमचं चित्त गळेल काही विशेष नाही, आमच्या अंतकरणात तुझ्याबद्दल अरे जडावर तुझी सत्ता चालतीये, काय सांगू तुला कृष्णा, नको वाजवू रे. घागर घेऊन पाणी असी जाता, डोईवर घागर पाझरली, डोईवर घागर पाझरली, डोईवर घागर पाझरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली, नको वाजवू श्रीहरी मुरली. एका जनार्दनी राधा गौळण,
का जनार्दनी राधा गौड़ हरिमय वृत्ती जाहली हरिमय वृत्ती जाहली नको वाजवो श्री हरि मुरली नको वाजवो श्री हरि मुरली नको वाजवो श्री हरि मुरली अशा स्थितीमध्ये श्रोते हो गवळणींचं गवळणींच स्वतःच्या शरीरावरचं नियंत्रण संपलं संपलं आणि गवळणी जणू खेचल्यासारख्या खेचल्यासारख्या निघाल्या. सासू म्हणाली अगं मला वाढत होतीस ती भाकरी वाढन मजा मला माहिती तू जाणार आहेस मी पण ऐकली भासरीचा. घरातल्या लोकांचा विरोध नाही भगवान 11 वर्षाचे आहेत लक्षात घ्या. इथे ज्यांना विषय दिसत असेल त्यांनी आपली बुद्धी दुरुस्त करायची गरज आहे हे सांगायला नको. बरं का सगळीकडे विषय 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 पाहायची आम्हाला सवय इतकी लागली आहे की पवित्र नातं असू शकतं असा आम्हाला अंदाजसुद्धा राहिला नाही आहे. बरं का इतकी विकृत झालो होतो आम्ही आज इतकी पवित्रता गोष्टसुद्धा आम्ही कशा अर्थाने विचार करतो. कारण परीक्षितीनं प्रश्न विचारला इथे परीक्षितीची शंका आहे की हे चुकीचं नाही का. याच्यावर शुकदेवांनी वर्णन केलंय आपण विकार घेऊन जरी गेलो त्याच्याकडे तरी तो स्वतः निर्विकार आहे तो त्याच्यासारखा आपल्याला बनवतो. बरं का आणि आपल्या भावनेकरता तो आपलं कल्याण करतो. असो गवळणी देवा धावत निघाल्या श्रोते हो इकडून 10-15 तिकडून 10-15 500 1000 गवळणी सगळ्याच्या गावातल्या धावत धावत निघाल्यात. कल्पना करा त्यांच्या पायांनी जी धूळ उडाली संध्याकाळी 7:30 कारण धावायला लागल्यानंतर धूळ उडणार ना. ती धूळ शुकदेवांना कथा सांगताना दिसतीय. शुकदेव कथा सांगतात म्हणजे त्यांना ते प्रसंग दिसतात आणि ते सांगतायत. कुठल्या स्वार्थाकरता ते बोलत नाही आहेत. शुकदेव क्षणभर थांबले आणि त्यांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे हात असे जोडले गेले. प्रवचन थांबलं. परीक्षिती त्यांच्याकडे आव असून बघतोय का थांबले महाराज डोळ्यातनं पाणी का वाहत आहे. त्यांनी अशी त्यांची मांडी शुकदेवांची महाराज महाराज काय झालं महाराज पुढे सांगा काय झालं त्या गवळीने निघाल्या कुणी पडलं का काय काय झालं. थांब राजा थांब मला नमस्कार करू दे. तुम्ही कुणाला नमस्कार करताय गवळणींना. नाही रे गवळणींना नमस्कार करण्याची माझी योग्यता नाही आहे. त्यांच्या पायापासून जी धूळ आसमंतात उडाली आहे ना त्या धुलीकणाला मी नमस्कार करतोय. का या जगामध्ये पैशाकरता धावणारे खूप लोक आहेत. विषय सुखाकरता धावणारे खूप लोक आहेत. सत्तेकरता धावणारे खूप लोक आहेत. संपत सगळ्या गोष्टी करता धावणारे खूप लोक आहेत. पण देवा करता जे धावतात ना वेडे होऊन धावतात स्वतःच्या प्रपंचाची काळजी न करता धावतात. त्यांना नव्हे त्यांच्या पायापासून निघालेल्या धुळीला माझ्यासारखे परमहंस सुद्धा नमस्कार करतात. गवळणी येऊन उभ्या राहिल्या. भगवंताने असं काही नाटक केलं. अरे वा तुम्ही कशा काय इथे. स्वागतम वो महाभागा तुमच्या सगळ्या जणींचं स्वागत असं कशा काय आलात. शरद पौर्णिमेची शोभा बघायला आलात. मी सुद्धा त्या करता. वा 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 कृष्णा
नाटक करू नको. एकदा आपण बोलवायचं आणि म्हणायचं कशाला आलात, मध्ये उभा राहा कसा आणि आम्ही फेर धरणार आहोत. कृष्ण म्हणले असं एखाद्या मुलाला मोह करून असा फेरबीर धरणं हे चुकीचं आहे. तुमच्यासारख्या कुळवंत स्त्रियांना शोभतं का? पतीकडे जा, घरची घरच्यांची सेवा करा. ती म्हणली पतीकडंच ती स्त्री जाईल जिच्या चित्तात वासना शिल्लक आहे. तुमच्या चित्तात वासना शिल्लक नाही कसं काय ओळखायचं? बघ ना, चित्तात फक्त तू आहेस. आमच्या आजूबाजूला दिसते का वासना नावाची गोष्ट? बघ, तूच आजूबाजूला जरा बघ. बरोबर आहे, सगळं ठीक आहे, पण तरी घरच्यांची सेवा केली पाहिजे ना. कृष्णा, ती सेवा करून सगळं व्यवस्थित आम्ही मार्गी लावून आलोय, आता मध्ये उभा राहा बरं. कृष्ण म्हणले नाही, परत जा. कृष्णा, तुला काय वाटतं, तुला एकट्यालाच गप्पा मारता येतात? आम्ही सुद्धा उत्तम गोष्टी सांगतो. गेल्या जन्मी आम्ही भागवतकारच होतो, त्याचा परिणाम म्हणून आम्हाला गोपी व्हायला मिळालंय. ऐक एक गोष्ट, एक नवरा बायको होते, फार प्रेम होतं त्यांचं. नवरा गावाला निघाला म्हटल्याबरोबर बायको आजारी पडायची, म्हणून नवऱ्याला कधी वर्षानुवर्ष गावाला जाता आलं नाही. पण नाईलाज झाला, एकदा काही कोर्टाची केस अमकदमक काम लागलं, जावंच लागलं. आता त्यांनी विचार केला इलाज नाही आहे, म्हणून तो गावातल्या एका तैल चित्रकाराकडे गेला. त्या काळामध्ये फोटो ही प्रकार नव्हता, फार श्रीमंतांकडे एखादा फोटो असायचा, फोटोला फार औचित्य होतं तेव्हा. आणि त्यानं आपलं तैल चित्र काढून घेतलं, ते एका काचेच्या तावदानात बसवलं, फ्रेम केलं आणि ते बायकोला आणून दिलं. तिनं ते असंच उराशी धरलं आणि ती इतकी आनंदी झाली, अगं बाई तुमचा फोटो, अगं बाई तुमचा फोटो, अगं बाई तुमचं चित्र किती छान. आता तुम्ही 8-10 दिवस जाऊन आला तरी हरकत नाही, मी याच्याबरोबर आहे. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं अगदी ओल्या फडक्यानं ते पुसून घेते, त्याला गंध लावते, त्याच्यासमोर उदबत्ती ओवाळते. उपीट जर केलं तर 2 डिश ठेवते, 1 त्यांच्या पुढे ठेवते, दोन्ही आपणच खाते, पण त्यांच्याशी गप्पा मारत मारत. कृष्ण म्हणले वा, इंटरेस्टिंग स्टोरी, अशी बायको फक्त भागवतातच मिळेल म्हणले. अरे दुपारी जेवायच्या वेळेला सुद्धा त्यांना जवळ घेते, समोर ठेवते, रात्री झोपताना अंथरुणावरती त्यांचा फोटो ठेवते, अर्ध पांघरून घालते आणि शेजारी झोपते. कृष्ण म्हणले वा, अशी पाहिजे पत्नी. आणि 15 दिवस इतकी सेवेमध्ये रमली, इतकी सेवेमध्ये रमली, इतकी सेवेमध्ये रमली. आणि एक दिवस सकाळी अशी पूजा करत होती, तासभर लागायचा तिला त्या फोटोच्या पूजेला. इतक्यात खरा नवरा आला तिकडे बाहेर, हातात बॅगा त्याच्या, सगळे ओज, तो दार वाजवतोय. बायको म्हणली थांबा, कोणी असाल तरी थांबा, मी खूप महत्वाच्या पूजेत आहे. अगं म्हणला मीच आहे, कोणी असा मला काही संबंध नाही, मी माझ्या फोटोच्या पूजेत आहे. कृष्णा सांग आता, आता तिनं काय करायला पाहिजे? कृष्ण म्हणले हा काय प्रश्न आहे का, ते नुसतं चित्र आहे. खऱ्या पतीला तिकडे हातामध्ये बॅगा घेऊन उभा करायचा आणि इकडे चित्राची पूजा करायची, हे काही उचित नाही. कृष्णा निश्चित ना? म्हणले हो. आमच्या प्राणांचा पती कोण आहे सांग? नव्हे, आमच्या पतींच्या सुद्धा प्राणांचा पती कोण आहे? तू आहेस. आणि आमच्या देहाचा पती तू आहे, बरोबर आहे ना कृष्णा? तुझंच ते चित्र आहे ना, जरा विचित्रच आहे. अर्थ कळला का? किती छान आपली संस्कृती आहे. परमेश्वर मिळेपर्यंत पतीमध्ये परमेश्वर पहा. कोणी सांगतं का जगात? विचार करा, कुठला सिरियलवाला हे सांगेल का? परमेश्वर मिळेपर्यंत पतीमध्ये परमेश्वर पहा, आणि परमेश्वर मिळाल्यानंतर परमेश्वरामध्ये पती पती पहा. मग काय नंतर चित्र फेकून द्यायचं का? दोघांचा तेवढाच सन्मान, अशी संस्कृती तुम्हाला जगात मिळणार नाही हो. सर्वार्पण भाव काय असतो, म्हणून आपल्याकडे नवरा बायको ओळख करून देतात, बुवा हे आमच्या मालकीणबाई. आणि तो सांगतो बुवा हे आमच्या मालकीणबाई, आणि ती सांगते बुवा हे आमचे मालक. मालक मालकिणीचा मालक असतो आणि मालकीण मालकाची मालकीण असते, हे फक्त भारतात आहे, बाकी सगळीकडे मालक आणि नोकर हे नात आहे, लक्षात घ्या. केव्हा तरी संपूर्ण जगाला भारताचेच पाय धरावे लागतील जर त्यांचं कल्याण व्हावं वाटत असेल तर. भारत हा विश्वगुरु होता, आहे आणि असेल, तो या विचाराने. कृष्ण म्हणले ते सगळं बरोबर आहे, पण तरी सुद्धा तुम्ही परत जा. कृष्णा फार गंमत करू नको, 8:30 वाजले.
श्रोते हो, शेवटी कृष्ण जा जाच म्हणायला लागले, काय आहे मुद्दा यात? डोंगरेजी महाराज सांगायचे, आपण जेव्हा देवाकडे जातो ना, तर देव म्हणतो की मी तुम्हाला सुख देणार नाहीये, तुम्ही घरी जा, सुख तुम्हाला घरीच मिळेल, ते देतो मी तुम्हाला, सगळं तुम्हाला हवं तसं सगळं देतो, फ्लॅट पाहिजे असेल फ्लॅट देतो, बायको पाहिजे असेल तर बायको द्यायचो, दुःख व्हायचं असेल तर, म्हणजे व्हायचं नसेल तर. माणसाच्या हसण्यावरनं कळते हो याचं बहुतेक लग्न झालेलं नाहीये. गंमत भर का नाही तर रागावून थोडंच, तुम्हाला सगळं मिळेल घरी जा, मी तुम्हाला सुख देणार नाही, मी तुम्हाला आनंद देईन, ज्याला निरपेक्ष सुख म्हणतात, हा त्यातला मुद्दा आहे. गवळणी जेव्हा परत जाईनात, गप्प झाल्या, पायानं पायाच्या अंगठ्याने अशी जमीन उखणत खाली बघत बसायला लागल्या, अशा उभ्या राहिल्या, कृष्णा आमचं चित्त चोरलेच ते परत दे मग आम्ही जातो म्हणाल्या. भगवान म्हणाले, नाही मी गंमत केली, मी गंमत केली, आपण नृत्य करूया. भगवान मध्ये उभे राहिले, यांनी छान फेर धरला आणि या सगळ्या जणींच्या मनात आलं, मग नाही 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 म्हणत होता, आला की नाही नाचायला, आहोतच आम्ही तशा, फुकट केलंय वे प्रेम. आणि ज्या क्षणाला गोपींच्या मनात मी आला, त्या क्षणाला भगवंत हरवले, भगवंत हरवले अशी कथा आहे. भगवंत हरवले, कुठे गेले कळलंच नाही, आणि ज्या क्षणाला भगवंत अदृश्य झाले, शुकदेव सांगतात, त्या क्षणाला गोपींनी जो टाहो फोडलाय, त्यांनी उपमा दिली हत्तीणींच्या चीत्काराची. रडायला लागल्या, कृष्णा आम्ही चुकलो, आमच्या मनात असं यायला नको होतं की आमच्यासारखं कुणी मोठं नाही आहे, आमच्यासारखं तुझ्यावर प्रेम करणारं कुणी नाहीये, असं मनात यायला नको होतं. कृष्णा चुकलो चुकलो, क्षमा कर क्षमा कर. तरी भगवान येईनात, व्याकुळता वाढत चालली वाढत चालली वाढत चालली, आणि गोपींच्या मुखातून एक असामान्य असं काव्य बाहेर पडलं, गोपी गीत. सगळ्या संतांच्या वाङ्मयामध्ये आलेल्या ज्या विरहिण्या आहेत ना, त्या विरहिण्यांचा मूळ स्रोत म्हणजे हे भागवतातलं गोपी गीत आहे. आणि विशेष म्हणजे हे गोपी गीत या गवळणींनी मारवा रागात गायलंय बर का. का मारवा राग हा आई बाप नसलेला राग आहे, लक्षात घ्या. आई बाप नसलेली लेकर आठवा, आई वडील नाहीत, आई वडिलांचं बॅकिंग नाही, अशी मुलं याच्या दारात जा त्याच्या दारात जा. ज्यांनी लहानपण अनुभवलं असेल ना असं, ज्यांना कळेल इथे काय म्हणायचं भागवताला, कुणी पाठीशी नाही, आई वडील नसले ना समाज सगळा असा भिकाऱ्यासारखं वागवतो. आपण ज्ञानोबांना आठवा, आई वडील घरातनं निघून गेलेत आणि प्रभासला जाऊन देह टाकून दिलाय. आपण आपलं घर आठवा हो, आपल्याला लहान लेकरू आपल्या शेजारी झोपलंय, थंडीचे दिवस आहे, लहान लेकरू आपल्या शेजारी झोपलंय, आपला मुलगा किंवा आपलं नातवंड आहे, थंडीचे दिवस आहेत, आपल्याला रात्री 12-1 वाजता जाग आल्याबरोबर आपण पहिली गोष्ट काय करतो, लेकराच्या अंगावरचं पांघरुण सारखं करतो की नाही. माझ्या ज्ञानोबांना माझ्या समर्थांना पांघरुणही नव्हतं, पांघरुण सारखा करणाराही कुणी नव्हता हो, म्हणून समर्थांच्या मुखातून करुण अष्टक बाहेर पडली, लक्षात घ्या. प्रत्येक साधकाच्या जीवनात ही वेळ येते, ज्याला सॉक्रेटिसने म्हटलंय डीप डार्कनेस ऑफ द सोल, आत्म्याची अंधकारमय रात्र. प्रपंचात दुःख असायला पाहिजे हा मुद्दा नाही चालला. डोंगरेजी महाराज सांगायचे, थोडे पाणी में मछली न जी सकती है न मर सकती है, यही है गोपियों की अवस्था. सगळी सुख आहे, संत्यज्य सर्व विषयांस्तवपाद मूलम असा श्लोक वापरलाय, सगळी सुख आहे, जे आहे ते नको आहे आणि जे पाहिजे ते मिळत नाही, ही गोपींची अवस्था आहे. त्यावेळेलाच इथे आग लागावी लागते हो, या गोपी अखंड रडायला लागल्या. आपल्याला असं वाटतं का देवाची कृपा व्हावी आपल्यावर, खरंच वाटतं का? एकांतात असाल, एकटे असाल,
तेव्हा देवासमोर बसा आणि ओक्साबोक्षी रडा. नाही पाणी आहे डोळ्यात. तुम्ही सगळे कार्यक्रम ठेवू शकता, गाण्याचा कार्यक्रम ठेवू शकता, प्रवचन ठेवू शकता, कीर्तन ठेवू शकता, सगळं सगळं. रडण्याचा कार्यक्रम ठेवता येतो का बघा की जरा. नाही हो, त्याकरता त्या अवस्थेतनच जावं लागत. कबीरजींचा दोहा मी नेहमी एक सांगत असतो इथे. कबीरजीने एका बाईना रडताना पाहिलं, त्यांच्या नाकामध्ये नथ होती. कबीरजी म्हणाले, माझी आप रो क्यों रही हो, आप रो क्यों रही हो. बोले, मेरे जजमान, मेरे पति पिछले बार गाँव गए थे तो उन्होंने मेरे लिए ये नथ लाई, नथ. अच्छी, अभी गाँव गए क्या लाएंगे, उनकी याद करके रो रही हूँ. कबीर जी हंसले. कबीरानी लिखल, जिस नाथ ने नथनी दियो सुमिर तो उसको बार बार, जिस नाथ ने नथनी दियो सुमिर तो उसको बार बार, जिस नाथ ने नाक दियो भूल गई उसे कैसे गवार. एखादा तरी श्लोक म्हणूया. जयति तेधिक जन्मना ब्रजः, जयति तेधिक. मारवा राग हा आई बाप नसलेला राग आहे. पंचम पूर्ण वर्ज आणि षड्ज जवळपास वर्ज. ध नि रे ग म ध ध म ग रे नि ध ध नि रे ग म ध नि रे द नि ध म ग रे. आई बाप सापडत नाहीयेत अशी मुलं. म्हणून या रागाचा वापर केलाय. जयति तेधिक जन्मना व्रजः, श्रयत इंदिरा शश्वदत्रही. श्रयत इंदिरा शश्वदत्रही. दयित दृश्यता दिक्षु तावकाः, दयित दृश्यता दिक्षु तावका. त्वयि धृता सब त्वां विचिन्वते. आमच्या गडावरती आम्ही सकल संत संमेलन घेतलं होतं 7-8 वर्षापूर्वी. त्यावेळेला खूप लोकांना बोलवलं. त्यावेळेला आमच्या पाथर्डीचे, ज्यांनी आयुष्यभर भागवत केलं, असे आंधळे भागवतकार मुकुंद काका जाडदेवळकर आले होते. आता 80 जवळपास ते. सकाळच्या वेळेला त्यांच्या खोलीत भेटायला गेलो आम्ही. ते हे आंधळे आहेत, त्यांना भागवत पाठ आहे आंधळे असून. ते हे गोपी गीत म्हणत होते. आम्ही त्यांना विचारलं, हे का म्हणता? ते म्हणाले, हे गोपींनी म्हटल्यावर भगवंत त्यांच्या पुढे प्रगट झालेत. मी आंधळ आहे, मी या करता म्हणतो, कदाचित माझ्या पुढेही प्रगट होतील. रोज म्हणतो. तव कथामृतम तप्त जीवनम, तव कथामृतम तप्त जीवनम. कवि भिरीडितौ कल्मषापहौ, श्रवण मंगलौ श्रीमदाततौ, श्रवण मंगलौ श्रीमदाततौ. भुवि गुणन्ति ते भूरिदाजना, 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 भूरिदा सानको. अजून सापडलं नाहीये. केव्हा तरी प्रसंगाने त्या गोष्टीचा इतका तळमळीने विचार करा. एक वेळ अशी येते की आपल्यालाही त्या गोपींप्रमाणे कणभर जरी वाटायला लागलं, झालं हो जन्माचं कल्याण. फार त्यांच्या एवढी नाही योग्यता मान्य आहे, पण त्यांची आठवण काढून जरी आपण कणभर नेत्रामध्ये पाणी तरळलं ना, आपल्याला काय वाटतं, ह्या अश्रूंची नोंद भगवंत घेत नसेल काय? मी व्यवहारात कुणाकरता रडा नाही त्याची नोंद घेत, पण भगवंत सतत नोंद घेतोय. म्हणून थोडं त्याच्या करता मला रडता आलं पाहिजे. तुका म्हणाले, तुकाराम महाराज म्हणाले, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी.
जग नाही नोंद घेत आपल्या कष्टांचे, जे आपल्या भावनांची घेऊ शकत नाही काही वेळा मनात असेल तरी, पण भगवंत सतत नोंद घेतोय बर. आणि एक वेळ अशी आली, अरे इथेच होतो का झाडाच्या मागे आम्ही, इथेच होतो, कशाला रडताय, आय एम हियर. ज्या क्षणाला दीनत्व पूर्ण झालं, भगवंत दीन बंधू आहे ना, दीनत्व पूर्ण झालं, भगवंत नेहमी श्रद्धेच्या आसनावर बसतो, लक्षात घ्याल, श्रद्धारूपी आसनावर तो आरूढ होतो. बुद्धीचं काम श्रद्धेचं आसन मांडणं आहे. बुद्धी अशी अहंकारी ती म्हणते मी आसन मांडणार तर मीच त्याच्यावर बसतो. बुद्धी ही दासी आहे आणि श्रद्धा ही राणी आहे, लक्षात घ्याल. इथेच होतो, देवा आता नाही चुकू देणार, आता आमच्या मनामध्ये काही येणार नाही. बस एकदा हा स्थिर भाव निर्माण झाला की भगवंत हालत नाही, असं 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 नको. एकदा श्रद्धा वाढली, एकदा कमी झाली, परत वाढली कमी झाली, हे नको आहे. एक स्थिरता, देवा मी तुझा आहे, तू माझा आहे. आणि एक वेळ अशी येते की मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगड पांघरू हरी. आणि मग काय विचारता हो, शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध, नाचतो गोपी जन वृंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. पैंजण ऋण सुणती मेखला कटीवर किण किणती, पैंजण ऋण सुणती मेखला कटीवर किण किणती. आगळा रासांचा छंद, आगळा रासांचा छंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी. धरुनिया फेर हरी भवती, गोजिर्या गोपी गुण गुणती, गोजिर्या गोपी गुण गुणती, सांडतो भरुनी आनंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद, वाजवी पावा गोविंद. सहा महिन्याचा दिवस आणि सहा महिन्याची रात्र गेली बर का. शेवटी दिवस आणि रात्र आणि वेळ हे शेवटी काळावरच आहे की नाही. आपण असं आहे, आपल्याला वेळ कधी आवडलेली गोष्ट पटकन कधी संपले, चार तास झाले म्हणले पावणेनऊ झाले, पण त्याला बोर होतं, त्याला दर 10 मिनिटाला तो घड्याळ बघतो. वेळेचा प्रभाव आपल्यावरती तेव्हाच होतो ज्या वेळेला मन विश्वाचा विचार करतं, विश्व विसरल्यानंतर वेळेत. म्हणून झोपताना आपण गजर लावतो ना, कोणी जेवताना गजर लावतं का, नाही किती वेळ जेवेल सांगता येत नाही, म्हणजे आपल्या असलेला आहे का. सहा महिन्याचे दिवस आणि सहा महिन्याची रात्र केली असा मुद्दा आहे. आणि या सगळ्या गोपींच्या रूपात भगवंत घरीही उपस्थित होते, कारण प्रपंचात कुठेही काही कमी पडता नाही, ही भगवंताची फार महत्त्वाची भूमिका आहे, असा फार महत्त्वाचा भाग सांगितला. असं म्हणतात आजही रासलीला सुरू आहे, पण ती दिव्य आहे. आपल्याला ती जर बघायची असतील तर आपल्याला पण काहीतरी दिव्य करावं लागतं. सद्गुरूंना अनन्य शरण गेलो तर सद्गुरुनाथ एखाद्या भक्ताला त्या रासलीलेचा आजचा जो आनंद आहे तिथे चालू असलेला गोकुळात त्याचं एक झलक म्हणतात अशी दाखवू शकतात. म्हणून इथून नमस्काराचा मेसेज तर पाठवून देऊया. देवा तुमची रासलीला संपल्यानंतर जेव्हा बाहेर याल तेव्हा आमचा नमस्कार स्वीकारा बर का. का तुम्ही तिथं नृत्य करताय ना, आमचा मेसेज तुमच्या पायात दगडासारखा तडमडायला नको मध्ये बर का. आम्ही याच लायकीचे आहोत, आम्ही देहबुद्धीमध्ये अडकलेले आहोत, आम्हाला काही कळत नाही देवा बर का. पण ज्या अर्थी ज्ञानोबा सांगतात, तुकोबा सांगतात, समर्थ सांगतात, त्या अर्थी ही रासलीला आजही चालू असणार आहे. तर आमचा हा नमस्कार घ्या आणि आमच्यावर कृपा ठेवा, आमचा प्रपंचही चांगला होऊ द्या आणि परमार्थही उत्तम होऊ द्या. गुरुपौर्णिमेला देवाला मागूया, आज नेमकी पौर्णिमाच आहे बरं का. शरद पौर्णिमा नसली तरीसुद्धा त्याच्याही पेक्षा पुढची पौर्णिमा आहे आज बरं का. असो सांगण्याचा भाव असा
की इथे थांबूया, पटापट पटापट खुर्च्या आपण मागे ठेवा आणि छान एक फेर धरा त्या डेऱ्याभोवती माठाभोवती, कार्यकर्त्यांनी एकमेकांना मदत करा. आम्ही एक छोटं भजन म्हणतो आणि भजन म्हणत आपण भजन म्हणत म्हणतच खुर्च्या उचला आणि परत उद्या अशाच मांडायच्यात. एक छान फेर धरायचा असा मोठा, खुर्चीत खुर्ची खुर्चीत खुर्ची असं करत मागं मागं जाऊ द्या. हां काय नारायण नारायण सांगता नारायण नारायण श्रीमन नारायण 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 बोला श्रीमन गणेश नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण कुणी घरी जाऊ नका काल्याचा प्रसाद घेतल्याशिवाय. बरं, काल्याचा प्रसाद देव दुर्लभ असतो, तो घेऊनच घरी जायचं आहे पहिला मुद्दा. आणि तिथे छान फेर धरा, छान गोल असा फेर धरा. आज आधी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिकेज राजपून जा तुझा खेळतो हरी जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी जरा आवाज पेटीचा आहे. तोच चोर चित्त चोर वाट रोखी तो हात खुशाल रंग टाकी तो चोर चित्त चोर वाट रोख तो हाथ ओढ़नी खुशाल रंग टाकी तो रंग होनी अंग तो गुलाल पास तो एक टीच काय वाचशील तू तरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात हरी राधिके सरा जपून सांग आम सुंदरास काय झाले रंग टाकल्या विना कुणान सोडले सांग श्याम सुंदरास काय झाले टाकल्या विना कुणास सोडले जास त्यास रंग 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 लागले सांगते अजूनही तुला परोपरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी हाय वाजली हिरून तीच बासरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी
आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी आज गोकुळात किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रस खेळू चला रंग उधळू चला आला आला अष्टमीच्या रात्री गयमूनच्या काठी गोकुळ अवतरले गोड हसू गाला तना चुगाऊ काला पैंजण थर थरले हो गोकुळच्या रात्री गयमूनच्या काठी गोकुळ अवतरले पैजण खर करले काना दिसतो उठून गोपी आल्या नटून काना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवरीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद मूर्ती अशी साजिरी ग ओठावर बासन भुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती हो मूर्ती अशी साजिरी ग ओठावर बासरी फुलले सुरा संगती कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कान्हाला नावे किती रोज खोड्या करू गोप सारे जमून रोज खोड्या करू गोप सारे सांज सकाळ गोपाळ काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद गोपाल कृष्ण भगवान की जय आज आपण सगळ्यांनी म्हणायचं माझ्या पाठोपाठ भवे भवे यथा भक्ति भवे भवे यथा भक्ति मादयोस्तव जायते मादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नोयत प्रभो नाथस्त्वं नोयत प्रभो नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन प्रणामो दुःख शमन तन्नमामि हरिं परम तन्नमामि हरिं परम अनायासेन मरणम अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम विना दैन्येन जीवनम देहि मे कृपया कृष्ण देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला बघा किती वय आहे काय वय किती आहे 90 वर्षाच्या आजी आता फुगडी खेळल्या याला म्हणतात कृष्णाचं प्रेम
आपण छोट्या छोट्या गोष्टीत थांबा आरती लावून व्हायची. हा झाली. आणि बघा उद्याच्याला भगवंताचा विवाह आहे. आज जसं आपण या दही अंडीनी समारोप केला तसा उद्याचा समारोप लग्नाच्या भगवंताचं लग्न इथे लागणार आहे बरं का. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी छान तयार होऊन या. फक्त जाता येता काळजी घ्या दागिन्यांची एवढी मात्र विनंती. तेव्हा मस्त आता उद्या कृष्णाचा विवाह आणि परवा सुदामदेव येणार आहेत आणि परीक्षिती मोक्ष. परवा सकाळी कथा आहे बरं का. आणि सगळ्यांना भोजन प्रसाद आहे. एक दिवस रजा बिजा टाकता आली तर बघा 9:30 ते 12:30 तीन तास कथा आहे परवा सकाळी. तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या. सगळ्यांनी आपण आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. श्री शुक मुनिने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. वेद तरूचे मधुर फळ उज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेवनी झाले जन सुफळ. महापर्वणी आली अवनी क्रिया गहरणी अव जग करणी पतिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी गाऊनी शास्त्र पुराणा मुकुटमणी परमा प्रेमामृत जननी सहज सेविता भार्गवता उदारदाता मोक्ष तत्त्वता देहाता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने निर्मल भक्ति जले भरित विहरे हरि हम सचितेथ. श्लोक सुकमळे संतति जकुळे सेवु निरमले वानहर पले रस पीता जय हो जय श्री भागवता. अपार महिमा ग्रंथाचा पदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणू बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कविचा कमहरता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नभे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मर आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. अधर धर मुरली बजैया की आरती कृष्ण कन्हैया की. अधर धर आरती कृष्ण तुम मथुरा जन्म लियो नंद घर मंगलाचार जसोदा
माला को खिलैया की आरती कृष्ण सुदा के जय प्रबल गाय चैया की आरती कृष्ण कन्हैया की अदर पालिया नागन दैया की आरती कृष्ण कन्हैया की अदर अदर पूरी बजे तुम अर्जुन के प्यारे श्याम तुम भक्तन रखवारे जमुना तट रास रखैया की आरती कृष्ण कन्हैया की अदर अदर पूरी बजे आरती कृष्ण कन्हैया की आरती गात कृष्ण नंद होत अति आनंद विनय है लाज रखैया की आरती कृष्ण कन्हैया आरती कृष्ण कन्हैया की आरती कृष्ण कन्हैया आरती कृष्ण कन्हैया की हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की गोकुल धाम की वृंदावन धाम की सब संतन की सब भक्तन की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की भारत माता की भारत माता की जय भारत माता की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की सर्व सनातन की जय डोळे मिटून सगळ्यांनी म्हणूया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागे हे जियाता जय जय रघुवीर समर्थ।